ठिकाणाहून आला पहिला चौकार, गोलंदाजी मार्क वरती हवी, पहिला बॉल वरती पहिला चौकार काढल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा चांगला रनअप घेऊन तयार हा दुसरा बॉल पीवनच्या षटकामध्ये। वेगवान बॉल फुलर लेंथ लॉग स्वीप केला अप्रतिम फटका, फटक्याला बनवलं इनोवेट केलं आणि बॉलला पाठवलं बाउंड्री पलीकडे स्क्वेअर लेगच्या दिशेने चार धावा चौकार। थँक्यू डीजे, पहिलाच बॉल फाईन लेगला खेळला होता त्यानंतर दुसरा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट चार धावा, टीमची टोटल आठ या धावसंख्येवरती। सलामीची जोडी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना ऑनस्ट्राईक बॅट्समन केतन, ऑनस्ट्राईक बॅट्समन जयवंत तुम्हाला पाहायला मिळेल। जयवंतच्या बॅटमधून सलक्ष दोन बॉल इथे फेस करत असताना केतन बाद पहिला धक्का बसत असताना शिवसाई सावले टीमला केतनच्या स्वरूपामध्ये बॅट्समन आउट। थँक्यू डीसी, पहिलाच बॉल फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईकला आला त्यानंतर शरीरापासून दूर होता, ताकदीचा वापर केला, काही पे निघाय काही पे निशाणा, टोवेंडला बॉटम वरती बॉल बदलला आणि त्यानंतर अविच्या माध्यमातून चांगली झेल कॉट अँड बुलच्या स्वरूपामध्ये पहिली विकेट मैदानाच्या बाहेर। सावले टीमला लागणार हा पहिला मोठा धक्का। केतन बाद नेक्स्ट बॅट्समन इनॅट नंबर थ्री मध्ये एंटर झाला अक्षय बॉलिंग बॅटिंग मार्क वरती ओवर द विकेट स्वीप केलं अप्रतिम फटका, बॉल जाईल फाइन लेग सीमा रेषेच्या पलीकडे धावा मिळते चार हा चांगला चौकार। पहिल्याच षटकाच्या समाप्तीनंतर शेवटच्या बॉलवरती देखील आला चौकार, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे एक बाद तेरा या धावसंख्येवरती, तीन चौकार एक सिंगलच्या सहाय्याने तेरा धावा। जास्त वेळ आपण करू नका, पाच पाच ओव्हरचे आपण सामने केले होते याची देखील आपण नोंद घ्या। मॅच बॉल येतो, अतिरिक्तचा वेळ आपण घेऊ नका, 25 मिनिटात फक्त पाच ओव्हरसाठी याची देखील नोंद घ्या। लवकरात लवकर फिल्डिंग सजून घ्या, मॅच तुम्हाला पाहायला मिळते शिवसाई सावळे विपक्षात छई या दोन टीम मध्ये, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या धावसंख्येवर सुरू होता। आता बॅटिंग पॉवर प्लेला केली जाईल सुरुवात, पीठू पॉवर सर्कलचा षटक दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि बॉलिंग मार्क होती दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज छई टीमचे एक्स्ट्रा प्लेयर मंचावरती आहे। छई टीम डोंगर नावे नगरीमध्ये करणारा हा षटकार आणि स्वागत, पहिलाच बॉल पहिला षटकार 19 धावा 19 ऑन बोर्ड ओव्हर द विकेट। अक्षय वर्सेस अक्षय हा संघर्ष, डेड बॉल मृत चेंडू घोषित करण्यात आला, अक्षय विपक्षात अक्षय असा संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। दुसरं षटक पहिलाच बॉल वरती हा दमखम दाखवणारा षटकार 19 धावा आणि हा पुढचा पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सय्या टॉप एज लागली आहे, पाठीमागे बॉल आलाय जज करतात कॅच झाली आहे ड्रॉप, कॅच झाली आहे ड्रॉप। एक सिंगल अक्षय सारख्या मोठ्या खेळाडूला इथून दिलं जाते जीवनदान, एकच्या सय्याने टीमची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये कन्वर्ट होत असताना 20 धावा 20 रन्स ऑन बोर्ड 20 धावा फलकावरती आहेत। एक गडी बाद केतन बाद झाल्याच्या नंतर अक्षय गेला मैदानाच्या आतमध्ये, षटकार अक्षयच्या माध्यमातून आल्या सुरुवात चांगली केली, टीमची धावसंख्या 20 धावा। दुसरं पीटूच पॉवर प्लेच षटक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अनुकूल असलेली विकेट, ऑन साइडला अप्रतिम फटका आहे, टॉप पेस लागली आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे फाईन लेगच्या दिशेने एकटा पॅकेट चेंडू सिला सीमारेषा ओलांडतोय 1 बाउन्स ओव्हर दी रोप 4 रन चौकार।
चार च्या सहाय्याने टीमची धावसंख्या 24 धावा। अक्षय बॉलिंग मार्क वरती दुसरा षटक 24 धावसंख्या आतापर्यंत फलकावरती आहेत। पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल वर सिंगल आणि स्ट्राइक रोटेट झाल्याच्या नंतर चव्हाणच्या बॅट मधून सलगचा हा दुसरा चौकार। वेगवान बॉल समोर उडवलाय, यावेळेस लॉंग ऑनचा क्षेत्र निवडलाय, भरपूर दूर भरपूर लांब, सहा धावा षटकार। यावेळी षटकार खेचण्यात आला, सरळ बॅटच्या माध्यमातून हा फटका सजावण्यात आला। सहा धावा, टीमची धावा सहाच्या मदतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचले। 30 धावा, भरपूर धावा वसूल इथून करत असताना, प्रथमदा बॅटिंग करत असताना शिवसाई सावली या टीमच्या माध्यमातून या सहा धावा फलकावरती जॉईन होत असताना 30 धावा। चोवीस बॉल तुमच्या पर्यंत पोहोचवला, 30 धावा षटकार चौकारांची भाषा बोलत असताना मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम बॅटिंग शिवसाई सावले संघ करत असताना राष्ट्रवादी चषक मध्ये 20-22 मध्ये आला आणि जणू काय आपल्या नावाच्या इथे दबदबा दाखवत असताना 30 धावा फलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावरती। या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूचा केला तर शिल्लक असेल 4 चेंडू आता, 4 मध्ये 2 चौकार 1 षटकार 1 सिंगल आणि शेवटच्या अंतिम 2 बॉल टाकण्यासाठी गोलंदाज येतो अक्षय तयार। मॅच बॉल कदाचित मैदानाच्या आतमध्ये येतो, स्ट्राइकिंग एंडला तुम्हाला जैवन पाहायला मिळाले। जैवन आल्यापासूनच सीधे गया विस्फोटक इनिंग केलं असताना, विस्फोटक इनिंग सादर करत असताना फक्त चौकार षटकारांच्या हल्ली इथे चढवत असताना अक्षयच्या विरोधामध्ये जैवन शेवटचा आणि अंतिम बॉल वरती विकेट लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, टॉप एज लागली आहे आणि एक विध्वंसक पारिशा समाप्ती या ठिकाणी होत असताना दोन ओव्हरचा खेळ कंप्लीट होईल आणि शेवटच्या बॉल वरती विकेट मैदानाच्या बाहेर। एक रौद्र रूप धारण केलं होतं जैवनने आणि त्याच जैवनला करावा लागेल जड पावलाने परतीचा प्रवास। बॅट्समन बाद विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर, जैवन बॅक टू द डगआउट 36 धावा धावफलकावर। लवकरात लवकर मॅचला स्टार्ट करा प्लीज, प्ले फास्ट तेच आमच्या ऑफिशियल देखील कॉल करत असताना स्पर्धेच्या माध्यमातून जर विचार केला तर एक मल्टी टास्कर आहे दीपक शिबिराडे, एक मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्व, मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी तुम्हाला पाहायला मिळेल ऍज अ स्कोरर, ऍज अ कॉमेंटेटर, ऍज अ अंपायर अँड ऍज अ ऑर्गनायझर। एक अप्रतिम कामगिरी त्यांचे, मल्टी टास्क, मल्टिपल रोल इथे प्ले करत असताना, एक व्हायटल रोल, एक की फॅक्टर निभावत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून। शेवटच्या बॉल वरती विकेट षटक क्रमांक 3 सुरुवात, बॉलिंग मार्क वरती तिसरं षटक टाकण्यासाठी कल्पेश, 2 ओव्हर मध्ये 36 तिसऱ्या षटकाला सुरुवात, कल्पेश गोलंदाजी मार्क वर। कल्पेश आले तिसऱ्या षटका करता, क्षेत्ररक्षण विखुरलेल्या अवस्थेमध्ये, ओव्हर द विकेट स्विच इट रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, एक्सपेरिमेंट करण्यात आला निर्धाव चेंडूची सांगता। पहिलाच बॉल कमी वेगाचा होता, शॉर्ट ऑफ गुड लेंथ, बॅट्समनची परीक्षा करा अर्थाने या चेंडूवरती घेण्यात आली कल्पेशच्या माध्यमातून आणि स्विच इट करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन या ठिकाणून बीट होत असताना अक्षय यांनी आता प्रसाद नॉन स्ट्रॉकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळेल नवीन बॅट्समनच्या भूमिकेमध्ये, फ्रेश कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला प्रसाद स्ट्रॉकिंग एंडला। अक्षय पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट टाकतो, कल्पेश वेगवान चेंडू शरीराला, शरीराचा वेध घेणारा करणार त्यांना हा चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह करायचं होतं, लेफ्टेड ड्राइव्ह ऑन साइडला करण्याचा प्रयत्न अजून एक निर्धाव चेंडूची सांगता। या चेंडूचं करार त्यांना आतलना तर करायची अक्षयला,
दुसरा षटक अक्षय ने पाहिला, त्यानंतर अक्षय आता सलग दुसरा डॉट बॉल फेस करत असताना कल्पेश एक टर्निंग पॉइंट, एक मोमेंट शिफ्ट करणारा षटक टाकण्यासाठी आला. 36 धावा 2 ओव्हर मध्ये बनवल्या, 16.5 ची सरासरी मेंटेन करण्यात आली. शॉट ऑफ गुड लेंथ समोर उडवला आहे, ताकद बिलकुल नाही आहे, टायमिंग देखील व्यवस्थित नाही आहे आणि शेवटच्या मोमेंटला कॅश ड्रॉप झाली आहे. 2 बॉल डॉट आल्याच्या नंतर बॅट्समॅनला मोठा फटका परिवर्तन करण्यासाठी भाग पाडलं आणि तो फटका फसला देखील होता, एक प्रॉपर जाळ्यामध्ये अडकवण्यात यशस्वी झाले होते, परंतु अखेरच्या मोमेंट मध्ये कॅच ड्रॉप होत असताना दफल पुढे झाली एक आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 1 च्या साह्याने 37 या धावसंख्येवर. 37 ऑन स्कोर बोर्ड. कल्पेश टर्निंग पॉइंट आणि एक मॅच कन्वर्ट करण्यासाठी आला. चांगलं षटक आतापर्यंत. ओव्हर द विकेट वेगवान बॉल समोर उडवला, हेलिकॉप्टर लँड झाला मैदानाच्या आतमध्ये, प्रकाशच्या माध्यमातून चांगली झेल, धक्का मोठा बसत असताना 440 वोल्टचा हा सगळ्यात मोठा झटका बसतोय शिवशाही सावली टीमला. बॅट्समॅन इथून करेल परतीचा प्रवास, बॅट्समॅन प्रसाद बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅट्समॅन अमर विकेट मैदानाच्या बाहेर, चौथ्या बॉल वरती प्रकाश याच्या माध्यमातून चांगली झेल त्या ठिकाणी टिपण्यात आली. वायडेश लॉंगॉनला होते, सरळ रेषेमध्ये धावत आले, लॉंगॉनला प्रॉपर जजमेंट होता आणि एकेर झेल पकडून बॅट्समॅन प्रसादला माघारी पाठवलं. नेक्स्ट बॅट्समॅन न्यू कॅन्डिडेट अमर. अकोट टप्प्याचा बॉल रनवे मध्ये थोडेसे बिघाड, भरपूर शफल झाले होते आणि बॉल इथून बीट होत असताना बॅट्समॅन निर्धाव चेंडूचे सांगता. स्वतःवरती नक्कीच नाराज असेल कल्पेश आणि स्वतःवर स्वतःला नक्कीच नशीबवान देखील समजत असतील, कारण हा बॉल बॅट्समॅनने लिव्ह केला असता तर वाईड मिळाला असता, एक चांगला फटका टोलवला असता तर नक्की चांगला धावा मिळू शकली असता आणि तो स्मित असते तुम्हाला कल्पेशच्या चेहऱ्यावरती देखील पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम बॉल शिल्लक, टीमची धावसंख्या 37, फक्त 1 धाव आतापर्यंत आली आहे. वेगवान बॉल फुलर लेनचा आहे, चुकीच्या बॉल वरती भरपूर चांगलं प्रत्युत्तर देत असताना बॉल सीमा पार, विराट कोहली स्टँडच्या दिशेने मार्ग सोडत आहे. 3 षटकांचा खेळ कंप्लीट आणि या 4 मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3-41 या धावसंख्येवरती. आफ्टर 3 ओव्हर कंप्लीट 3 लॉस 31 ऑन बोर्ड. एकंदरीत 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 41 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉलर निक्सा फ्रेश गोलंदाज झाला बॉलिंग मार्क वरती, संघासाठीचा चौथा आणि वैयक्तिक कोट्यामधील दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज आवी तयार आमच्या समेत त्याच्या स्कोरच्या भूमिकेमध्ये. रोहित डॅशिंग नेतृत्व, एक यंग पर्सनॅलिटी. अभी आलेत बॉलिंग मार्क वरती 41 धावा, षटक क्रमांक 14 फ्रेश आणि याचा विचार केला तर ब्लॅक स्क्रीनच्या एंड कडून गोलंदाजीसाठी आल्यात. पहिलं षटक कमेंट्री बॉक्स एंड कडून उतरला होतं तोच अभी बॉलिंग मार्क वरती, ज्याने पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 13 दिल्या होत्या. 14 षटक टाकण्यासाठी आला आणि आम्ही विनंती करतोय सन्माननीय भीमाशंकर एंड कडून. नक्कीच पहिल्याच बॉल वरती सिंगल आलिया आवी, पहिलाच बॉल टाकत असताना पहिल्या बॉल वरती सिंगल. पहिल्या बॉल वरती आली ही पहिली सिंगल आवीच्या माध्यमातून 14 षटकाला सुरुवात. 42 धावा 42 ऑन बोर्ड. लोवर फुलटॉस होता, चांगला फटका सजवलाय, लाईनला लवकर पिक केला, रिलीजिंग पॉइंट ओळखला, बॉल सीमा पार, मिड विकेट सीमा पार ढकलत असताना बॉलला 6 धावा षटकार.
तो या चेंडू वरती षटकार, टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाईल आणि गोलंदाज अभि तयार ओवर द विकेट दांडीगुल यस्ती वाकवली दोन्ही पायांच्या अगदी मधोमध बॉलला डिलिव्हर करत असताना चांगली पिचिंग आणि विकेट येईल मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 14 बसत असताना शिवसाई सावली टीमला बॅट्समॅन आउट. खेळली अक्षयने कराळताने साकारली आपला दोन बॅटिंग राहिली दोन षटकार दोन चौकार असे विविध फटके त्याच्या बॅटमधून जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात जयवंतने करून दिल्याच्या नंतर एक हेल्दी रन रेट आता शिवसाई सावले संघ धावताना तुम्हाला पाहायला मिळतोय. तिसऱ्या बॉल वरती इथून विकेट टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 48 ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार अभी सांघिक यश ऑन साइडला टॉप एज लागले क्षेत्ररक्षण सजवलंय बॅकवर्ड मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक सिंगल कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न मध्ये क्षेत्र मोकळं सापडलं आणि बॉल सीमा पार 4 धावसंख्येसाठी आला आहे हा चांगला चौकार. क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत पोहोचले परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून गेला. 4 धावा 52 धावा एकंदरीत फलकावरती अभी इथून तयार होईल ओव्हर द विकेटने हा पुढचा बॉल. वेगवान चेंडू फुलर लेंथ होता बॅट्समन बीट त्याचबरोबर यष्टी रक्षण देखील बीट नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी होईल आणि इथून बॅटच्या सहाय्याने आलेली सिंगल टीमची धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे जाईल जाऊन पोहोचले 53 या धावसंख्या 53 ऑन स्कोरबोर्ड. अभी गोलंदाजी सांघिक यश नक्कीच मिळाले चौथ्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी ओव्हर द विकेटने ब्लॉक कोडला होता एक सिंगल कंप्लीट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षण दुसरे दावेचा वेगाने प्रयत्न आणि इथून दोन दावा कंप्लीट होत असताना चौथ्या षटकाचा खेळ देखील इथून संपन्न होईल आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर मित्र आम्हाला सांगत असताना 55 धावा दुहेरी आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचले 55 विचार केला स्ट्राइक फार कमी मिळाली परंतु भरपूर बॉल मैदानाच्या आतमध्ये फेस त्याने केलेत भरपूर वेळा नॉन स्ट्रायकिंग एंडला तो थांबला होता आणि प्रॉपर जजमेंट त्याला विकेट आता नक्की झाला असेल. थोडं फास्ट केला ऑफिशियल तुम्हाला कॉल करतात टीम कॅप्टन रनअप तुम्हाला पाहायला मिळत पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट बॉल टाकत असताना वेगवान चेंडूच्या हातांनी थर्ड अंपायरची डिमांड केली जाते चला थर्ड अंपायरची डिमांड होत्या चला फक्त ऑब्जेक्शन घेण्यात आला जो काय भूमिका असेल ते लेग अंपायरच्या माध्यमातून साकारण्यात येईल. उत्तम गोलंदाजी मार्क वरती उत्तम बॉलिंग मार्क वरती पाचवा षटक टाकण्यासाठी पहिला बॉल डॉट दुसरा बॉल ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट मिड विकेट मध्ये शॉर्ट मिड ऑन मध्ये मिसफील्ड एक सिंगल कंप्लीट दुसऱ्यासाठी प्रयत्न दोन दम खेळाड बीट झाल्याच्या नंतर इथून दोन धावा टीमची धावसंख्या चला दोन धावा या चेंडू वरती टीमची धावसंख्या
चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या, दोन धावा या चेंडूवरती, लीगल डिलिव्हरी आहे। दोनच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 57, 57 ऑन स्कोरबोर्ड। केतन स्वस्तामध्ये बाद झाला, जयवनने चांगली इनिंग साकारली, त्यानंतर अक्षय आले, अक्षयने चांगली इनिंग साकारली, प्रसाद लवकर बाद झाला, आता अमर आणि ऋतिक। जी शिवसाई सावले टीमची बॅटिंग ऑर्डर आहे, खास करून केतन फॉर्मच्या खऱ्या अर्थाने शोधत एक चांगला खेळाडू आहे, भरपूर लांब षटकार लगावण्यासाठी केतन आणि जयवंत ओळखले जातात। जयवंतने त्याची साजेशी कामगिरी केली, 30 धावा आपल्या इंडिव्हिज्युअल स्कोरच्या बनवल्या, परंतु केतन लवकर बाद झाला, संघाला निराश केलं आणि आतापर्यंत 57 धावा, 57 ऑन स्कोरबोर्ड। उत्तम आहेत बॉलिंग मार्क वरती, पाचवा आणि अंतिम षटक। उत्तम पुन्हा एकदा तयार, दोन धावा या चेंडूवरती, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 57 या धावसंख्येवरती। शेवटचं षटक ऑन साइडला प्लेस केलं शॉर्ट मिड विकेट मधून, डीप मध्ये बॉल, एक सिंगल कंप्लीट, एक धाव मिळेल, चांगली कॉलिंग बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वतीने देखील। एकच्या सय्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 58 आणि ऋतिकच्या बॅटमधून आलेली सिंगल, त्याला देखील माहिती अमरकडे ते फटके जे उत्तमच्या विरोधामध्ये आपल्याला चांगला दावा देऊ शकतात, आणि त्या कारणास्तव फक्त एकच धावेवरती समाधान मारण्यात आलं। 58 धावा, 58 शेवटच्या अंतिम तीन बॉल या षटकामध्ये शिल्लक। अकोटप्पाचा बॉल होता शहरापासून भरपूरच दूर होता आणि वाईट कॉल केला ऑफिशियलने, टीमची धावसंख्या एक ना अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये पुढे जाईल आणि जाऊन पोहोचले 59 या धावसंख्येवरती, 59 59 धावा फलकावर। अंतिम षटक हे शेवटचं प्रगतीपथावरती पाचवं षटक। लेफ्ट आर्म राऊंड शरीरापासून दूर, पंचांकडे अपील, कॉट बियांडच्या माध्यमातून विकेट येईल मैदानाच्या बाहेर, बॅट्समन नंबर बॅक टू द डगआउट। ऋतिक नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव, आता झाली स्ट्रायकिंग एंडला, नवीन गेलेला फ्रेश बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, सातव्या क्रमांकावरती एंटर झाला वैभव। उत्तमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, एक वाईट अतिरिक्तचा टाकला, हा देखील बॉल शरीरापासून भरपूरच दूर होता। पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर, भरपूर वेगवान चेंडू आणि इथून विकेट माघार येईल डावच्या स्वरूपात, ऋतिक वैभव इथून मात्र बाद होईल, ऋतिकला आता इथून स्ट्राईक मिळते, शेवटचा आणि अंतिम चेंडू इथून मात्र शिल्लक। शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक, हरेश नेक्स्ट बॅट्समन। टीमची धावसंख्या 59 या धावसंख्येवरती सिरावलेल्या अवस्थामध्ये, एक वाईट डालेशन नंतर 59 धावा, 59 ऑन स्कोरबोर्ड। शेवटचा आणि अंतिम बॉल शिल्लक, पाच ओव्हरची लढत आणि पाचवा आणि अंतिमचं षटक प्रगतीपथावरती असताना हा शेवटचा बॉल शरीरापासून नक्कीच दूर होता, एस्टनच्या अगदी वरतून बॉल जातोय, डाव घेण्याचा प्रयत्न बिलकुल होत नाहीये। षटक आणि सत्र कंप्लीट झालेला अंपायर ऑफिशियलचा इथून कॉल येत असताना, पाचव्या षटकाचा खेळ कंप्लीट, पहिल्या सत्राचा खेळ कंप्लीट आणि पहिल्या सत्रामध्ये धावा बनवले 59 धावा आणि 60 धावसंख्येचा इथून ठेवले टार्गेटच्या टीमच्या विरोधामध्ये। शिवसाई सावले टीमकडे ती ताकद आहे 60 धावा डिफेंड करण्याची आणि 30 ताकद बॅटिंग ऑर्डर मध्ये चई टीमचे, तर पाहूया 60 धावा इथून डिफेंड केल्या जातील की मात्र चेस केल्या जातील। 30 बॉल
विजयासाठी 60 ची गरज आणि आपण ऐकूयात या परिसरामधील करारदान एक नक्कीच आमंत्रण स्वीकारून या ठिकाणी उपस्थित झालात। प्रेमा बोटी आदरा बोटी या ठिकाणी उपस्थित झालेले योगेश शिवाग यांच्याकडे आपण बोलूयात। 30 बॉल आणि विजयासाठी 60 ची गरज असताना थँक्यू। धन्यवाद पीयूष बाबरे सर। आपण आवाज ऐकला आणि की जर या स्पर्धेचा जर आपण पाहिला तर नक्की जर पहिल्या इनिंग मधला तर नक्की जर सावळे संघाचा संघ नायक पाच चेंडू मध्ये टीम सांगली संघाने धब्बल कपरती धाबा लागल्या गेल्या। नक्कीच 59-59 धाबा इथे मात्र नक्की टीम चेईस संघाला बनवायचे 30 चेंडू आणि बनवायचे 60 धाबा। प्रत्येक चेंडू मागे 2 धाबा ज्या मात्र घ्यावे लागतील। आपण पाहू शकाल टीम सामना पाहतोय शिवसाई सावळे सावळे त्यानंतर त्यांच्या विरोधात फाईट करताना टीम पाहायला मिळेल चेई या दोन संघांच्या माध्यमातून ही लढत पाहतोय। आपण खेळपट्टीवर टीम चेई संघाकडून सलामीची जोडी खेळपट्टीवर जाताना आपण पाहू शकाल उत्तम आणि भूषण ही जोडी इथे खरंच 60 धावांचं लक्ष उराशी बाळगून ही जोडी मैदान खेळपट्टीवर दाखल झाली आहे। इथे खरंच आपण गोलंदाजी मारचा जर विचार केला तर नक्कीच पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय। हाताळताना गोलंदाज अक्षयच्या खांद्यावरती संघ नायकाने जबाबदारी दिली कारण की संघ नायकाला देखील माहित आहे 30 चेंडूचा खेळ आहे शिल्लक 30 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे 60 धावा त्या 60 धावा रोखाव्या लागतील त्यासाठी नक्कीच अक्षयच्या खांद्यावरती जे मात्र या षटकाची जबाबदारी दिली आहे। स्ट्राईक आणि फलंदाज स्ट्राईक आणि भूषणला पाहतो नष्टकला उत्तमला पाहतोय पहिली षटक मेंडेटरी पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर निश्चितपणे 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल। नक्कीच गोलंदाजी मार्ग कधी सज्ज होतो अक्षय स्ट्राईक वरती भूषण खोलवर टप्प्याचा चेंडू होता मोठा फटका खेळायचा होता आणि डीप मधून क्षेत्ररक्षक येत होता परंतु निश्चितपणे इथे मिडवरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय सिंगल धावजी मात्र धापलकावरती घेतली जाते एका सिंगलच्या मध्ये टीम चेही संघाचा अकाउंट जे मात्र ओपन केले जाते 60 धावा विजयासाठी बनवायचे त्याच्यामधून 1 धावजी मात्र बनवली गेली अजूनही जर विचार केला तर 29 चेंडू आणि बनवायचे 59 धावा स्ट्राईक जी मात्र रोटेट झाले स्ट्राईकला आपण उत्तमला पाहू शकाल उत्तमला कामगिरी उत्तम करणं महत्वाचं आहे। लेफ्ट हँड फलंदाज आपण स्ट्राईक एंड वरती जाताना पाहतोय निश्चितपणे आपण 30 सर्कलच्या बाहेर जर विचार केला तर नक्की एक काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक पाहतोय त्यानंतर एक लॉंग अपला पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होतोय अक्षय सज्ज असे स्ट्राईक मध्ये उत्तमला पाहतोय सुरेख प्रकारचा चेंडू होता तितका दर्जेदार फटका एक सिंगल तर घेतले डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय सिंगल वरती समाधान मानावं लागतंय थेंबे थेंबे तळा साचे कारण की जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ झाला 2 चेंडू मध्ये धाबा जे घेतल्या गेल्या 2 धाबा काहीतरी फलंदाजाला इथे कारनामा करावा लागेल कारण की जर विजयासाठी बनवायचे 60 धाबा 60 धाबा बनवायच्या होत्या 2 धाबा बनवल्या गेल्यात अजूनही 58 धाबा बनवायचे
अठ्ठावीस चेंडू बनवायचे आता अठ्ठावन्न धाबा बनतील का येणार आहे अठ्ठावीस चेंडूचे मात्र आपल्याला सांगू देतील काय भारी फटका खेळ हे भूषण ए बाळा भू बारीक झाले चाबरुक शॉट मारला हो चाबरुक आला चेंडू दिला सन्मान पाडायला धापलक आपण चार धाब्याच्या मध्ये पाहतोय धापलक सहा वर जाऊन पडलाय सहा धाबा ऑन द बोर्ड पाहतोय ते धापलकावरती पण एकदा गोलंदाजी मारतोय अक्षय स्ट्राइक भूषण चेंडूला सन्मान दिला चेंडूवरती क्षेत्रक्षक येतोय क्षेत्रक्षक इथे फंबल होतोय निश्चितपणे एक धावजी मात्र पळून घेतली जाते इथे गरज एका एका धाबीसाठी इथे फलंदाजाला संघर्ष करावा लागतो चार चेंडूचा खेळ झाला चार चेंडू मध्ये ज्या मात्र वैयक्तिक सात धावा खर्च केल्यात गोलंदाज अक्षयने आतापर्यंत सुरेख कामगिरी केली येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी करतोय अक्षय कामगिरी करणं देखील महत्वाचं आहे कारण की सामना देखील महत्वाचा आहे मला तरी वाटतंय नक्की जर पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग होती पंचांच्या डाव्या साईड नाही ते करत ए काय गड्या पोर असते तर बरोबर लाईन मारला असता बॉल होता तर त्याला नीट लक्ष देत नाही आला गड्या उडा भारी बॉल आला तोंड आहे मोरून तरी जाऊन वाकायला इकडे मात्र नक्की जर उत्तमला परतावा लागत उत्तमला परतावा लागतं बॅक टू पॅव्हिलियन धक्का क्रमांक बसतो पहिला अट्टीम चेई संघाला सुरेख प्रकारचा चेंडू होता चेंडूला खरंच मोठ्या फटक्यात रूपांतर करायचं होतं सोपं नाही परंतु सोपं झालं देखील नाहीये आणि निश्चितपणे ते उत्तम विकेट गमावून मैदानाच्या बाहेर येताना पाहतोय नवीन फलंदाज आपण प्रकाश पाहतोय खेळपट्टीवर जाताना बंडाऊनच्या भूमिकेत इथे प्रकाश दाखल झाला इथे प्रकाशला साथ द्यावी लागेल भूषणची कारण की जर विचार केला तर नक्की जर संघाला विजयासाठी साठ धाबा बनवायचे साठ धाबा बनवताना आतापर्यंत बनवल्या गेल्या सात धाबा त्रेपन्न धाबा अजूनही विजयासाठी बनवायचे टीम चेई संघाला उत्तम बॉलर बॉलर ना गेला प्लोडूस झाला पुस जाऊ दे चल काय हरकत नाहीये येणारे सबंगडे आपल्या निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतील कारण की टीम चेई संघाकडे सुद्धा अतिशय मातबर फलंदाज आहेत निश्चितपणे धाबा घेतील ते मात्र शंका नाहीये पण एकदा गोलंदाजी मार्क होते अक्षयला पाहतोय स्ट्राईक मध्ये आपण पाहू शकाल नवीन फलंदाज प्रकाश जाताना पाहतोय नाही स्ट्राईक मात्र आपण भूषणला पाहतोय ते भूषणनं सुरुवात तर संघाला सुरेख करून दिली आहे इथे करायचा फटका फसलाय चेंडू हा भाई चेंडू काढे क्षेत्रक्षेक आहे इथे मात्र बॅक टू पॅव्हिलियन षड क्रमांक पहिलं संपुष्टात येत आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दापलकावरती धाबा आपण पाहतो सहा चेंडूचा खेळ झालाय सहा चेंडू मध्ये खर्च केला सात धाबा अजूनही जर विचार केला तर चोवीस चेंडूचा खेळ आपल्याला शिल्लक पाहायला मिळेल चोवीस चेंडू मध्ये अजूनही बनवायचे त्रेपन्न धाबा तर बनतील का ते येणारे चोवीस चेंडूचे मात्र आपल्याला सांगून देतील सामना महत्वाचा आहे खऱ्या अर्थाने जर विचार केला तर एकशे चौऱ्याऐंशी देशामध्ये जे मात्र ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम जे मात्र नक्कीच आपण पाहतोय टेम्प्रिकच्या माध्यमातून ही टेलिकास्ट केली जाते ही स्पर्धा खऱ्या अर्थाने जर विचार केला तर निमंत्रित केलंय निश्चितपणे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे मात्र करीत राहील इथे मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय सहा चेंडूचा खेळ झालाय सहा चेंडू मध्ये धावा खर्च केला सात धावा येणारे चोवीस चेंडू बनवायचे अजूनही त्रेपन्न धाबा बनतील का त्रेपन्न धाबा ते येणारे चोवीस चेंडू जे मात्र आपल्याला सांगून देतील सामना देखील महत्वाचा आहे स्पर्धा देखील महत्वाची आहे आपण दुसरं गोलंदाज पाहू शकाल वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसऱ्या षटकाची जबाबदारी ऋतिकच्या खांद्यावरती संघ नायकाने दिली आहे ही जबाबदारी किती महत्वाची आहे किती मोलाची आहे जर विचार केला तर नक्कीच आपण पाहतोय स्ट्राइकिंग फलंदाज अभिला पाहतोय नाही स्ट्राईकला मात्र आपण सलामीचा फलंदाज भूषण अजून एक खेळपट्टीवर पाहतोय इथे भूषणला राहणं महत्वाचं आहे कारण की जोपर्यंत भूषण आपण पाहू शकाल तोपर्यंत सामन्याचा अंत कोणी सांगू शकणार नाहीये गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय ऋतिक स्ट्राईकर मात्र अभि असेल शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू नक्कीच इथे चेंडूला मोठ्या फटक्यात खेळायचा होता डिप मधून क्षेत्रक्षक येतोय चेंडूवरती निश्चितपणे एक सिंगल धावजी मात्र घेतली जाते सिंगल धावीच्या मध्ये आपल्याला आठवर जाताना पाहतो टीम चेई इथे खरंच आतापर्यंत दोन गोलंदाज आपण पाहतोय टीम शिवशाही सावळे संघाकडनं आपण गोलंदाज पाहतोय पहिल्या षटकामध्ये अक्षयनं अतिशय भन्नाट गोलंदाजी केली इथे खरंच सात धावा फक्त खर्च केल्या दोन विकेट आपल्या नावावरती केल्या इथे दुसरं षटक हाताळताना ऋतिकला पाहतोय त्याचा भाऊ पाहतोय आपण नक्कीच सरळ बॅटना फटका सजावलाय डीप मधून क्षेत्रक्षक येतो चेंडूवरती क्षेत्रक्षक फंबल होतोय
शेवटच्या अखेर क्षणाला प्रयत्न कमी पडले आणि चेंडू जो मात्र जातोय सीमारेषा पार, हा येतो नक्कीच भूषणच्या बॅटमधून खणखणीत चमकार। नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहतोय सर एक प्रकारचा चेंडू नक्कीच बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला खेळून काढलाय, चेंडू मात्र आउटफील्ड सीमा बाहेर निघून चाललाय। भूषण जो सपनात बॅटिंग करायला लागला वाट लावून टाकली, आता डीजेला संधी देऊ आपण। मंदाबाई आमचा हंपर नसतील गुडघ्याने मेटाव नका मंदाबाई लावू सुरेख प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन, चेंडू मात्र निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार, हा येतो नक्की जा खणखणीत। जाबून पोहोचला इथे 20 या धावसंख्येवर पाहतो, दुसऱ्या षटक अजून प्रगती पथावर पाहतो, 60 धावांचं लक्ष गाठायचं, ते गट लक्ष गाठताना हा गड किल्ला स्वार करायचा आहे आणि हा गड किल्ला स्वार करण्यासाठी मावळा जो मात्र सज्ज पाहतो खेळपट्टीवरती भूषण नावाचा वादळ पाहतो इथे। इथे मात्र खराचा फुल टॉस चेंडू होता, इथे मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, चित्तेच्या चपलाने घेतली जाते एक सिंगल धाव, एका सिंगलच्या मध्ये आपलं कपड पाहतोय 21 धावेवर जाऊन पोहोचते टीम चेई। ओके खरच शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल आपण पाहू शकाल दुसऱ्या षटकामधला। निश्चितपणे इथे आपण पाहतोय ज्या धावांचं लक्ष गाठायचं आहे ते लक्ष गाठण्यासाठी इथे दोन फलंदाज आपण पाहतो, स्ट्राईक नदे उत्तमला सॉरी अभिला पाहतोय, इथे गोलंदाजी मार्गोदी मात्र आपण ऋतिकला पाहतोय, ऋतिकला कारनामा करावा लागेल, इथे मात्र अभिला सुद्धा कारनामा करावा लागेल। शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, पंचांचे हात जातात समांतर, चेंडू जाते अभांतर, अभांतर जो होतं रूपांतर एका धावेमध्ये, निश्चित एक धाव जी मात्र धापलकावरती जोडली जाते 22 धावा ऑन द बोर्ड। खरंच जर विचार केला तर दोन विकेटचं इथे नुकसान झालंय, परंतु दोन विकेटचं नुकसान होऊन सुद्धा इथे फलंदाज भूषणला काही फरक पडत नाही, भूषण स्वतःला सांगून देतो अरे संकटा येतो कितीही वेळा तुझ्यावर मात करण्यासाठी मी तत्पर जे मात्र सज्ज आहे ते मात्र इथे सिद्ध करून देतोय भूषण नावाचा फलंदाज, परंतु स्ट्रायकर होती अभिला पाहतोय फुलटा चेंडू पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला नक्की चेंडू निघून चाललाय आणि निश्चितपणे सुरक्षित रक्षण झालं इथे मात्र नक्कीच चेंडू उचलणार फेकणार त्या कालावधीत चित्तेच्या चपळाईने घेतल्या जातील। दोन धावा षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं संपुष्टात येतं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धाबात जाऊन पडल्या 24 ऑन द बॉडी 24 धावा। नक्कीच पहिल्या इनिंगचा शेवटचा सामना असेल हा आणि नक्कीच जर विचार केला तर सेकंड राऊंडचा पहिला सामना नक्कीच झालेला आहे, झुगरेवाडी संघ जो मात्र नक्कीच त्या सामन्यामध्ये विजय झालेला आहे ते मात्र शंका नाही, टीम झुगरेवाडी संघ सुद्धा एक मातब्बर संघ आहे आणि स्पर्धांच्या माध्यमातून तो आपल्या नावाचा बोलबाला करत असतो, आज देखील या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपल्या नावाचा डंका टीम झुगरेवाडी संघाने लावलाय, निश्चितपणे जे मात्र नक्कीच शेवटच्या सामन्यासाठी जाबून पोहोचलाय, परंतु या सामन्यामधून जो संघ विजय होईल तो मात्र नक्की संभाजीनगर या संघाविरोधात फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल। तत्पूर्वी सामना रंगताना आपण पाहतोय एका साईडला शिवशाही नक्कीच सावळे विपक्ष चेई या दोन संघांच्या माध्यमातून ही लढत पाहतोय, गोलंदाजी मार्गोदी गोलंदाज अजयला पाहतोय,
खरंच तिसऱ्या षटकाची जबाबदारी ते अजयच्या खांद्यावरती दिली. स्ट्रॅगन दे भूषण अजय पाहतोय आतापर्यंत प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन करताना गोलंदाज अजयला पाहतोय. हे व्हेरिएशन टीम शिवशाही सावळे संघासाठी जे मात्र नक्कीच किती महत्वाचं असेल आणि किती टीम चेवीस संघासाठी एक एक निर्धाव चेंडू जे मात्र काळ बनून येत राहील. अबे तुला गड्या बॉल दिसत होगा नाही काय सपनात मग गाणं लायला म्हणून तो सपनात जाऊन लागला बॅटिंग कराया. बॅट खालून बॉल वरून काय गड्या टांगा पलटी गोडा फरार. जाऊ दे चल परंतु येणाऱ्या चेंडूवरती मान सन्मान देणं महत्वाचं असेल. सिंगल डबल चौकार षटकार ज्याप्रमाणे धावा येतील त्याप्रमाणे धावा घेणं देखील महत्व हा धावेच्या मदतीने जाऊन पडल्या 35-35 धावा ऑन द बोर्ड टीमचेही. चौरीच्या बॅटीट आणल्या ते येगडी बॉलर बु बेकारात मोडून टाकते. काल देखला ना कदा मोडून बिडून तिकडे टिकला देखली का नाही तुम्ही रायगड ताना काही बेकार काम येत सावरीच्या बॅटी पण नाही ठेवी दादा बेकार बेकार बॉल राहते. तर नक्की 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. समीकरण आपण पाहतोय 12 चेंडू बनवायचे 25 धावा बनव गोलंदाजी मार्ग होते. आपण अक्षयला पाहतोय वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथे षटक घेऊन येतोय गोलंदाज अक्षय. इथे अक्षयकडे क्षमता आहे क्लास आहे परंतु भूषणकडे सुद्धा तीच पावर आहे. इथे चेवीस संघासाठी जर विचार करायचा म्हटलं तर नक्कीच सर्वात अतिशय सुरेख फलंदाजी करताना भूषणला पाहतोय. इथे भूषणला काम करणं देखील महत्वाचं आहे कारण की खरंच सामना देखील महत्वाचा आहे. एका साईडला जर विचार केला तर नक्कीच एक याच परिसरातील नक्कीच माझे मात्र नक्कीच यानंतर अजूनही नक्कीच आपल्याला दुसऱ्या राऊंडचा सामना क्रमांक दुसरा पाहणार आहोत. एका साईडला नक्कीच टीम जाऊन पोहोचले संभाजीनगर आणि नक्कीच याच दोन संघांच्या माध्यमात जो संघ विजय होईल तो मात्र त्यांच्या विरोधात फाईट करताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होते अक्षय. इथे खरंच काय सुरेख प्रकारचा चेंडू होता परंतु चेंडूने खरंच बाउन्स जास्त घेतला आणि निश्चितपणे पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. खूपच उंची गाठली आणि पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत वाईट येतोय आणि की जर एका आमंत्रच्या स्वरूपाने दाबल करून धाबा आपण पाहतोय 36-36 ऑन द बोर्ड पाहतोय. दाबल मात्र एका चुकीत सुधारावी लागेल. स्ट्राईक पण एकदा सज्ज असेल भूषण एट बिंगायला आता ज्याला सिद्धगड पार झाला वा गौस नाना आता तिकडे मारणं देखील मित्र महत्वाचं आहे कारण की विचार केला संघाला धाबा बनवायचे. निश्चितपणे एक षटकार आपण पाहिला भुसियाने दाबला आपण पाहतोय 42-42 धाबा ऑन द बोर्ड पाहतोय टीमचे. मॅच बॉल येतोय निश्चितपणे आपण पाहतोय खरंच इथे पहिला चेंडू अक्षयने खरंच वाईट फेकी केला दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच षटकार मारला आणि 42 धावल कावडी धाबात जाऊन फुटले टीमचे. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून डीप मध्ये क्षेत्ररक्षक असेल. चेंडू मात्र जातो आउट ऑफ द पार. धावा येतील या चेंडूवरती 4-4. दहा चेंडूचा खेळ शिल्लक असलेल्या विजयासाठी बनवावे लागतील 14 धावा टीम सीमा पार. याला काय खाऊन आणलंय तुम्ही बेकार ताकद चढली. नको नको तसला काय नको यो गडी बेकार आलाय रगीत आलाय रगीत. नक्कीच चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. जर विचार केला तर या फलंदाजाचं खरंच पुन्हा प्रीमियर लीग मध्ये जे मात्र नक्की उत्कृष्ट कामगिरी करतोय तोच आज आपल्या गावासाठी योगदान देऊन इथे राष्ट्रवादी चषक 2022 डोंगर नावे या स्पर्धेमध्ये आज आपल्या गावाचा बोलबाला करतोय. आणि किती दाबलं आपण पाहतोय 52-52 दाबा 9 चेंडूचे खेळी केले आणि वैयक्तिक 31 धावांवर खेळी करतोय मैदानामध्ये फलंदाज भूषण.
पुन्हा एकदा अक्षय, पुन्हा एकदा इतिहासवर एक प्रकारचा चेंडू, आता मात्र चेंडू हवेत, चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षक काही चुकी करत नाही. बाळा चला आता तिकीट कपला. कारण की जे युवा नेते सौरभ शेठ हिंदूराव यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी शुभ आगमन होत आहे. तर नक्कीच त्यांचं सुद्धा व्यवस्थापन समितीच्या वतीने शब्द सुमनाने स्वागत करतोय. आणि निश्चितपणे इथे मात्र त्यांना विनंती असेल आपण मंचावर येऊ स्थानपन्न व्हायचं आहे. खरंच अतिशय व्यक्तिमत्व ज्यांना संबोधलं जाते त्याच व्यक्तीच इथे शुभ आगमन होत आहे. आणि निश्चितपणे इथे आमच्या मंचाची शोभा वाढवली जाते, इथे आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली जाते. कल्पेशला पाहतोय इथे मात्र सरेक प्रकारचा चेंडू, निश्चितपणे इथे निर्धाव चेंडू जी फेकी करताना गोलंदाज आपण राष्ट्रवादी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाशजी देशमुख सर यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सुद्धा व्यवस्थापन समितीच्या वतीने शब्द सुमनाने स्वागत करतोय. प्रदेश सरचिटणीस हेमंत रुमाने यांचं सुद्धा इथे शुभ आगमन होते. त्यांचं सुद्धा मी व्यवस्थापन समितीच्या वतीने शब्द सुमनाने स्वागत करतोय. नक्की षटक क्रमांक आपण पाहतोय, चौथं संपुष्ट देतो आणि चौथं षटकाच्या समाप्तीनंतर दापकलक आपण पाहतोय 52 वर पाहतो. ओबीसी सेल कामगार सेल अध्यक्ष अजय देशमुख यांचं सुद्धा इथे शुभ आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा नक्कीच व्यवस्थापन समितीच्या वतीने शब्द सुमनाने स्वागत करतोय. मुरबाड शहर अध्यक्ष दीपक वाघचावडे यांचं सुद्धा इथे शुभ आगमन होते. त्यांचं सुद्धा मी व्यवस्थापन समितीच्या वतीने शब्द सुमनाने स्वागत करतोय. 6 चेंडू 8 धावा विजयासाठी बनवायचे. युवा उद्योजक गौरव पत्तांगराव यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सुद्धा व्यवस्थापन समितीच्या वतीने शब्द सुमनाने स्वागत करतोय. मनस्वी कंस्ट्रक्शनचे मालक राहुलजी राहुल शेठ हिंदूराव यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सुद्धा मी व्यवस्थापन समितीच्या वतीने शब्द सुमनांचे स्वागत करतोय. नक्कीच इथे पुन्हा एकदा इथे जमलेल्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचे तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे नक्कीच मी समालोचक योगेश वाघ नक्कीच व्यवस्थापन समितीच्या वतीने शब्द सुमनाने स्वागत करतो. घेऊन जातो तुम्हाला मैदानाच्या दिशेने. सामना महत्वाचा आहे, सामना पहा कुठे येऊन पोहोचलाय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, विजयासाठी बनवायचे 8 धावा. त्या बनतील का 8 धावा? येणारे 6 चेंडू सांगून देतील. गोलंदाजाला इथे मात्र करिश्मा करावा लागेल कारण की सामना महत्वाचा आहे, स्पर्धा देखील महत्वाची आहे. तर नक्कीच विनंती असेल प्रेक्षक मायबापांना आपण बाउंड्री लाईनच्या पाठीमागे बसायचं. मित्रांनो जेवण तर येतोय चौथे षटक हाताळण्यासाठी, इथे करिश्मा करावा लागेल गोलंदाजाला कारण की समीकरण पहा, 6 चेंडू बनवायच्यात 8 धावा. बनतील का? येणारे 6 चेंडू. स्ट्राईक नदी फलंदाज आपण पाहू शकाल, कल्पेशला पाहतोय, नॉन स्ट्राईकला अभिला पाहतोय. 6 चेंडू बनवायच्यात 8 धावा. बनतील का? फुल टॉस. गड्या ना डायरेक्ट डोंगर ना ह्यात घालायला बॉल. आता नाही याचा तो पैसा का हौस आहे का? नाही, जेना गरजेचं आहे. घेणं देखील महत्वाचं आहे. आपण पाहतोय बीमरची इथे रिव्ह्यूची मागणी केली जाते. नक्कीच तोपर्यंत नक्कीच प्रत्येकाच्या मनात असेल.
ज्येष्ठ कार्यकर्ते पुंडलिक दादा हरणे यांचं सुद्धा शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा मी व्यवस्थापन समितीच्या वतीने शब्द सुमनाने स्वागत करतोय. चेंडू नाहीये इथे करायचा रिअल चेंडू आहे. नक्कीच इथे आमच्या ऑफिशियल पंचाने आमच्यापर्यंत नक्कीच निर्णय पोहोचवलाय. नक्कीच आपण दहा फलक पाहतोय. पाच चेंडू दोन कडा आहे जात कस कडी तो बर डिस्कॅन नाही तर जाऊन पुस्कॅन. गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज सज्जा सज्जा पण ते स्ट्राईक करून आपण पुन्हा एकदा ऑफिशला पाहतोय. येणार आहे पाच चेंडू बनवायचे दोन धावा. सर एक प्रकारचा चेंडू खोलबा टप्प्याचा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतो. एक सिंगल तर घेतली आहे दुसरी साठी केला जातोय कॉल. पाहता पाहता इथे चित्त्याचे चपलाईन घेतले जातील दोन डावा. हार्ड लक टीम सावळे संघ आणि गुड लक टीमच्या विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं मात्र गोड सकौतुक. तर नक्की यापुढील देखील सामना आपण पाहणार होतो. एका साईडला नक्कीच टीम जाऊन फोडली संभाजीनगर द्विपक्षी आपण पाहणार आहोत टीम चई. या दोन संघांच्या माध्यमातून दुसऱ्या राऊंडचा सामना क्रमांक आपण दुसरा पाहणार आहोत.